नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी प्रमोद आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पैठणमधील बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयामध्ये आलेलो आहोत। हे वस्तुसंग्रहालय जायकवाडी धरणाच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीमध्ये स्थित आहे। या वस्तुसंग्रहालयामध्ये खूप जुन्या आणि पुरातन काळामधील वस्तू प्रदर्शित करण्यात आलेले आहेत आणि या वस्तू खूपच सुरेख सुंदर आणि अप्रतिम आहेत। या वस्तूंच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या अद्भुत इतिहासाची या सर्व वस्तू पुन्हा एकदा आपल्याला जाणीव करून देतात। म्हणून जेव्हा तुम्ही जायकवाडी धरण पाहण्यासाठी पैठण शहरामध्ये याल तेव्हा नक्कीच या वस्तुसंग्रहालयाला भेट द्या आणि हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा। हे वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 10 रुपये तर लहान मुलांसाठी 5 रुपये आकारले जातात आणि त्याचप्रमाणे परदेशी नागरिकांसाठी 100 रुपये या ठिकाणी आकारले जातात। या वस्तुसंग्रहालयामध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे या वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित असलेल्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही। परंतु या वस्तुसंग्रहालयाच्या बाहेरी भागामध्ये काही दगडाच्या आकृती असलेल्या काही वास्तू पाहावयास मिळाल्या, तेव्हा या वास्तू मी या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की या वस्तू तुम्हाला नक्कीच आवडतील आणि नक्कीच तुम्ही या संग्रहालयाला भेट द्याल। हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। आशा आहे की हा छोटासा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही मत मांडायचे असल्यास तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे मत मांडा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज पाहत राहा। Bye bye friends, take care, see you in next vlog.